गुड मॉर्निंग. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जॉबच्यासाठी, म्हणजे जे लोक जॉब करतात आणि त्यांना वाटतंय की मला सेकंड इन्कम काहीतरी आलं पाहिजे, काय करणं गरजेचं आहे ते पण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट कधी कधी काय होतं की घरची परिस्थितीमुळे तुम्हाला कुठला तरी जॉब करावा लागतो. ओके, आणि त्याच्यामध्ये तेवढंसं वेतन तुम्हाला मिळत नाही आहे, किंवा त्या जे वेतन मिळतं त्याच्यातून जे तुमचं लोन आहे ते फिटत नाही आहे. बँकवाल्यांचे फोन येत राहतात, किंवा ज्यांच्याकडून देणेगिरी घेतलेल्या ते फोन येत असतात. तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं, जेवढं तुमचे क्रेडिट आहेत, ओके, सॉरी डेबिट आहेत, जे कोणाला तुम्ही देणे करी आहात, उधारी घेतलेली आहात, ओके, तुमचं क्रेडिट जात आहे, तुमचं जेवढं डेबिट आहे, या सगळ्या गोष्टीमधून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने पहिली एक नोंद काढणं गरजेचं आहे की बाबा मला येत आहेत किती आहे आणि माझे जाणार आहेत किती, किंवा गेले किती पाहिजे. ओके, आता जी अमाऊंट तुमची तुम्हाला लोकांना द्यायची आहे किंवा बँकेला द्यायची आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, तर त्याच्यामध्ये बघा, भरपूर जणांनी तुम्हाला हे सांगितलेलं असणार की बाबा ज्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट जातो आहे ती पहिली देणं गरजेचं आहे, स्वाभाविक आहे ती पहिली देणं गरजेचंच आहे. पण मी इथे थोडंसं वेगळं तुम्हाला लॉजिक सांगतो, कारण मला एकच याच्यामधून दिसतं आहे की मेंदूचे सगळे जर काय म्हणतात ना सगळ्या गोष्टी यूज केल्या, तर आपण तो एकाच वेळी किंवा 2-3 वेळीच पटकन ते क्लिअर करू शकतो. आपल्याला ते 10 वेळा विचार करण्याची गरज नाही की पहिले हे छोटं आहे मग ते करूया मोठं करूया. ठीक आहे, सगळ्याचा पहिला आधी विचार करूया. ओके, कशाबद्दल आहे, कसं कर काय करायचं आहे की जे आपल्याला पैसे देणंगिरी आहे, जे रिक्वायरमेंट आहे, ह्याची यादी काढली. समजा ती यादी कितीही असेल, 10,000 असू दे किंवा 1 करोड असू दे, 10 करोड असू दे, त्या यादीच्या 100%, ओके, त्या यादीच्या 100%, सॉरी म्हणजे तिला जर 1% म्हणाला तुम्ही, तर त्याच्यावरती अजून 2 शून्य लावा. 1 शून्य लावू नका, 2 शून्य लावा. म्हणजे जर 10,000 असेल तर तो तुम्ही टार्गेट निवडताना कधी पण 10 लाखाचा निवडा. ओके, आणि जर तो 1 करोडचा असेल तर तुम्ही तो 100 करोडचा निवडा. आणि जर 10 करोडचा असेल तर 1,000 करोडचा निवडा. आता विचार करा की त्या 1,000 किंवा ते 10 लाख किंवा तेवढ्या किमतीसाठी तुम्हाला काय काम करावं लागेल. ओके, त्या कामाची यादी करा. आता ती यादी पटकन निघणार नाही, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला जो मागचा व्हिडिओ आहे एकेकाई, तो तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यातून तुम्हाला आयडिया येईल काय करावं लागेल त्याच्यासाठी, की पहिली तुमची जी आवड आहे, तुम्हाला जे स्किल्स येतात, तुम्हाला जे नॉलेज येतात, ते पहिले लिहून काढायचं. ओके, ते लिहून काढल्याच्या नंतर तुम्हाला हे बघायचं की माझ्या जॉबचा शेड्यूल कशा पद्धतीने आहे. तुम्हाला जॉब सोडायचा नाही आहे जिथपर्यंत ते सुटत नाही, आणि जरी तुम्ही तो बिझनेस करत असाल तरी तो बिझनेस सोडायचा नाही. म्हणजे समजा जॉब कोण नाही करत असेल, बिझनेसमध्ये नुकसान झालं आहे, म्हणून तो बिझनेस सोडून दुसरा बिझनेस करायला जायचा नाही, काही गरज नाही आहे. तुम्ही त्या बिझनेस राऊंडमध्ये सुद्धा बिझनेस त्यात तो बिझनेस पुढे नेऊन चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकता. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला हे बघायचं की आपल्याला ती अमाऊंट पाहिजे, मोठी अमाऊंट पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय स्किल्स आहेत. आता मी एक नॉर्मल उदाहरण देतो की समजा कोण 1-5,000, 8,000 किंवा 15,000 नोकरी करते छोटीशी. ओके, आता त्याच्या नोकरी 15,000 रुपये त्याला सॅलरी मिळतात आणि तो कामाला आहे, आपण पकडून चलो आहे दुकानामध्ये, कुठल्या तरी किराणा मालमध्ये किंवा हॉटेलमध्ये कामाला आहे. आता हॉटेल या ठिकाणी काम करताना किंवा जिथे कस्टमरशी कॉन्टॅक्ट येतो, आता हा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे, तिथे तुम्हाला नेहमी कस्टमरला हसून स्माईल किंवा त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. हे कधी पण लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल तो काय मला पैशाने मदत करेल, तो पैशाने मदत करेल का ना करेल तो नंतरचा भाग आहे, पण त्याच्याशी तुमची ओळख होणं ही सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे. ओके, कधी पण लक्षात घ्या, बिझनेसला किंवा पैसा कमवण्यासाठी ओळख इम्पॉर्टंट नसते, पैसा इम्पॉर्टंट नाही, पैशाने माणसं लगेच जोडली जात नाहीत, हे कधी पण लक्षात घ्या. तुमच्याकडची चांगली गोष्ट जेव्हा दुसऱ्याला समजेल त्यावेळी दुसरा माणूस तुम्हाला ती गोष्ट, कदाचित डिस्ट्रीब्युटरशिप असेल ती क्रेडिटने देऊ शकतो तुम्हाला बिझनेस वाढवण्यासाठी, काही गोष्टी तुम्हाला नॉलेज असेल त्या सगळ्या गोष्टी. पण ते एकाच वेळी होत नाही, म्हणजे आज भेटलात आणि उद्या लगेच मागायला सुरुवात केलं, तसा बिझनेस होत नाही किंवा तसा ट्रेड पण होत नाही. हे पण सगळ्यात गोष्टी समजून घ्या. ओके, तो ट्रेड कधी होतो, जर कस्टमरच जाणकार आहे की त्याला माहिती आहे की तुमच्याकडे जे आहे ते त्याची रिक्वायरमेंटच आहे, तर तो पटकन ट्रेड होऊ शकतो, अदरवाईज तो पटकन ट्रेड होत नाही. ओके, तर इथं आता बेसिक गोष्ट समजूया की आपल्या स्किल्स काय आहेत, तर त्या स्किल्सचा वापर करायला सुरुवात करायचा आहे. ओके, आता टार्गेट करताना कधी पण लक्षात घ्या, जे आता तुम्ही म्हणाल की एकदमच गरीब आहे, ओके, आता त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आला समजा काही गोष्टी, तर तिथे तुम्ही काय काम करू शकता, तर त्यांना लागणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या तुम्ही प्रोव्हाइड करू शकता आणि त्याच्यातून मानधन कमवू शकता. म्हणजे फलाना तुमच्याकडे काहीतरी सेव्हिंग पडलेली आहे बाबा 5,000, 10,000, त्याच्यामधून काय गोष्टी अशा आणल्या की जेणेकरून त्या माणसांची रिक्वायरमेंट पूर्ण केल्या आणि ते घेतील सुद्धा आणि तुम्हाला पैसे पण देतील, अशा पद्धतीने काम, किंवा त्यांना मी काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलं, म्हणजे मी स्वतः जाऊन तिथे काहीतरी काम केलं,
तर ते मला लोक पैसे सुद्धा तेवढे देतील याची हमी असेल तरच ते काम करायचं. उधारीमध्ये काम करायचं नाही, कारण ऑलरेडी तुम्ही डबघाईला आलात आणि पुन्हा उधारीमध्ये काम कराल तर कसं काम जमणार? जमणार नाही. ओके, कारण बहुतेक लोक तुम्हाला असे पण सांगतील की बाबा नुकसानामधून बाहेर पडायचं तर मोठ्या लोकांनाच भेटलं पाहिजे, असं काही गरजेचं नाही आहे. आपल्या कामाच्या स्किलवरती आहे, उलटं तुम्ही मोठ्या लोकांना जेवढं फेस करायला जाता आणि तिथे बोलण्या चालण्यामध्ये चुका झाल्या त्या चुका सुधारल्याच्यानंतर तुम्हाला निगेटिव्हनेस येते, त्याच्यापेक्षा जी मेंटॅलिटी तुम्हाला सुटेबल आहे पहिलं त्याच्यापासून सुरुवात करा, त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा, त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मोठा कसं बनता येईल, काय कसं करता येईल या गोष्टी बघा आणि मग धीरे धीरे आपला स्किल लेवल हळूहळू वाढवत चला. डायरेक्ट स्टार्टिंगपासून वरपर्यंत गेला तर कधीतरी कुठे ना कुठेतरी तुमचा मोठा माणूस तुम्हाला असं वाटेल की अरे बाबा तो तुमचा वापर करून घेतोय असं वाटू शकतं तुम्हाला. ओके, पण एक्झॅक्टली तसं वापर करण्यासारखं काही नसतं, कारण एक लक्षात घ्या, ज्या गोष्टीचा वापर होतो किंवा ज्या गोष्टीला वापरलं जातं त्याला यूज केलं जातं. जसं बाबा ये रे बाबा मला मदत कर किंवा नाही, आणि आपण नंतर म्हणतो नाही रे बाबा त्या गोष्टीने माझा फक्त ह्या कामासाठी वापर केला, ॲक्च्युली त्यांनी वापर नाही केला. तुम्ही त्या क्वालिटीचं आहात का नाही ते सर्व चेक केलं असतात, पण तुम्ही ते टिकलात का नाही कारण तुम्ही त्या क्वालिटीचे राहिलातच नाही, त्यांनी तुम्हाला ओळखलेलं तर ते चुकीचं ठरलं असं आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती निरर्थक म्हटली जाते, हे कधी पण लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे आपला वापर जर होत असेल तर तुम्ही स्किल डेव्हलप करा, कुठल्याही कामामध्ये कुठलंही काम करा तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचा स्किल डेव्हलप करा की चांगल्यात चांगलं कसं होईल, जो शिकवत असेल त्याच्यापेक्षाही चांगलं कसं होईल, चांगलं शिकवता येईल, किंवा ज्या दुकानात काम करत असाल, ज्या हॉटेलमध्ये काम करत असाल, जिथे कुठे काम करत त्याचा बिझनेस कसा वाढवून द्याल. सुरुवात काय आहे, तुम्ही असं म्हणाल की मी माझा बिझनेस असला तर मी करेन, मी 10 पटीने वाढवू शकतो. साहेब जिथे काम करताय तिथे पहिले वाढवून तर दाखवा, त्याच्याने सुद्धा तुमची स्किल डेव्हलप होते कधी कधी. ओके, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर मग धीरे धीरे बाकीच्या कॉन्टॅक्टमध्ये काही कामं मिळवू शकता तुम्ही, तुमच्याकडे काय आता तुम्ही समजा अकाउंटंट असाल किंवा तुम्ही मॅकॅनिक आहात तर असे 4-5 मॅकॅनिक मिळून का तुम्ही गॅरेज सुरू करू शकता का, किंवा गॅरेज सुरू पण करायची नाही, पार्ट टाईम तुम्ही कोणाकडे जिथे गाडी बंद पडली आहे तिथे जाऊन ती रिपेअर करू शकता का. किराणा माल समजा तुमचा आहे तर मालकाशी बाबा बोलून मी पण 10 कस्टमर शोधतो आणि तुझा माल तिकडे विकतो आणि मला काय मार्जिन असेल ते दे, अशा पद्धतीने तुमच्यामध्ये ताकद आहे का या सगळ्या गोष्टीने? कारण भरपूर प्रॉफिट असतं. तुमचा जो हॉटेल व्यवसाय आहे, छोट्याशा हॉटेलमध्ये काम करताय, तुम्ही त्याला हे सांगू शकता बाबा एक तास मला ह्या किटलीमध्ये चाय भरून दे किंवा समोसा आणि काय असेल ते दे, मी जातो आणि त्या एरियामध्ये कुठे कोणाला दुकानामध्ये लागत असेल तिथे विकून येतो, माझं काय मार्जिन असेल तर त्या थोडंसं लोन पण माझ्यावरती झालं आहे. बोलायला शिका, प्रॉब्लेम शेअर करायला शिका, ना की ते लपवायला जाऊ नका की त्याच्यामुळे तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, मग हे काय करेल. कसं तुमची ज्यावेळी लढण्याची ताकद दिसेल ना तेव्हा तुमच्याकडून जो पैसा मागतोय किंवा तुमच्यावर जो आरोप करतोय ना तो पण तुम्हाला एक सपोर्ट देऊ शकतो. जर तो माणूस चांगल्या पद्धतीने बुद्धिवंत आहे ना, हुशार आहे, तर त्याला एवढं तरी समजेल की नाही बाबा एवढा माणूस मेहनत करतो, देऊया ना थोडा तास, अजून थांबलोय तर काय झालं, थोडा अजून थांबूया. ती बँक म्हणू शकते, हा रोष असतो, नाही म्हणत नाही मी, राग असतो, बँकेवाले पण तुम्हाला रागाच्या बाबतीत करू शकतात किंवा इतर काय, पण मार्गसुद्धा सुटू शकतात. ओके, मार्गसुद्धा सुटू शकतात. तुम्हाला तुमची एक्सेलसी स्ट्रॉंग करावा लागेल, तुमचा वर्कआउट स्ट्रेंथ करावा लागेल. फॅमिलीमध्ये समजा मिसेस विसेसचं भांडणं जात असतील, काही दागिने घाण ठेवल्यामुळे किंवा काय, तर त्याची लिस्ट बनवा आणि त्याच्या 100% करा. म्हणजे काय होईल की उद्या सकाळी ज्यावेळी तुम्ही काम करायला ते जाल ना, त्यात तुम्हाला ॲक्सेप्ट असणार की बाबा ह्याच्यातून 40% आले असतील आणि आले समजा 10% प्रॉफिट, तरी त्या 10% तुमचं मोठंशी अमाऊंट क्लिअर होते. ओके, बघा विचार, फक्त हे सगळं तुमच्या बदललंय कशामुळे, एकाग्रतेमुळे, विचार करण्यामुळे, तुमच्या टार्गेटमुळे, आणि तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला लागलात आणि इम्प्लिमेंटसुद्धा केलात. त्याच्यामुळे फालतू गोष्टीमध्ये लोकांच्या चर्चामध्ये पार्टिसिपेट किती व्हायचं हे तुम्ही ठरवायचं. आपलं घर सुधारलं पाहिजे, आपली भावंडं चांगली राहिली पाहिजे, आपली फॅमिली चांगली राहिली पाहिजे, आपल्या मिसेसमधला, आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, ह्या सर्वात इम्पॉर्टंट रोल आहे. विचार तिथून करा, ना की पुऱ्या गावाचा विचार करून पुढारी पण करायला जावा, त्याच्याने पटकन विचार बदलत नाही. तुमचं घर चांगलं असेल ना तुम्ही मंचावरती कितीही बोला, लोक स्पष्टपणे तुमची गोष्टी सगळ्या ऐकतील, पण तुमच्या घरातच सगळे फाटेफुटे लागलेले असतील आणि तिथेच मुलं वेगळ्या वाटेला जात असेल किंवा काय, तर ते तुम्ही स्टेजवर किती पण मोठे चांगली भाषणं केलं त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. ओके, त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. हां, पण कधी कधी असं पण असतं की आपल्याच फॅमिलीमध्ये अशी पण माणसं असतात की ज्यांना आपण कधीही बदलू शकत नाही, तर ते सोडून द्या त्यांना. ज्या वाटेवर जायचं तशा वाटेवरती त्यांना सोडून द्या, मग त्यांना बदली करायला जाऊ नका. आणि कदाचित त्यांच्यामुळे तुम्हाला सुद्धा बोललं जात असेल किंवा काय, पण काय कालांतराने समजेल, त्या व्यक्तीला पण समजेल, त्या लोकांना पण समजेल प्रत्येक गोष्ट. कारण सगळ्याच गोष्टी आपण बदलू शकणार नाही, बरोबर आहे. असं आता थोडंफार अजून दुसरी गोष्ट काय की इन्व्हेस्टमेंटवरती ध्यान द्या. आता बघा, ज्यावेळी पैसा यायला जातो, आता समजा तुम्हाला काही प्रॉफिट झाला आहे, समजा 100 रुपये तुमच्याकडे आले किंवा 1,000 रुपये आले, 1,00,000 रुपये आले, 1,00,000 रुपये काही आले, जे तुम्ही काम करत असताना लोन देत असाल, तर लोन देताना त्याच्यातली 30% रक्कम आहे ना ही सेव्हिंगवरतीच ठेवा. मग ती कुठेही ठेवा, इमर्जन्सी वगैरे काय. 70% तुमचे लोन क्लिअर करायला जावं. ओके, सॅलरी तर तुम्हाला तुमच्या जॉबमधूनच येते, बाकी तुम्ही एक्सटर्नल काम करता त्याच्यामधून 70% लोकांचं पण देणं क्लिअर करता, 30%. असं नका करू की आलेली सगळी रक्कम आता आल्या ना मी त्याच्या तोंडावरती मारतो, त्याच्याने काही होत नाही. तुम्ही एकदम पैसे दिलात तरी त्याचे प्रश्न बदलत नाही, ते प्रश्न आहे तसेच राहणार, आहे तसेच राहणार. ओके, कारण त्याला सगळ्या पैसे घेण्याची गरज आहे. ओके, तर त्याच्यामुळे त्याच्यातली 30% रक्कम ही स्वतःकडे सेव्हिंगकडे ठेवा. उद्या सकाळी इनकेस जे तुम्ही एक्सटर्नल काम करते त्याच्यामध्ये काय अपग्रेड करायचे आले, काय प्रॉब्लेम आला, तर तुम्ही ती अपग्रेड करू शकता. ओके, हे कधी पण लक्षात घ्या. किंवा त्यांनी काय तुम्हाला त्रास दिला आणि उद्या कोर्टामध्ये खेचलं किंवा काय, तर त्यावेळी सुद्धा, किंवा बँकेने नोटीस पाठवलं आणि इतर प्रॉब्लेम झाले, तर त्यावेळी पुन्हा तुम्हाला कोण पैसे देणार नाही, तुमची किती पण मेहनत असली, मग तीच पैसे तुम्हाला तिथे उपयोगी पडू शकतात. ओके, त्याच्यामुळे कुठल्याही गोष्ट भावनात्मक करू जाऊ नका. त्याच्यामध्ये एकदम काय म्हणतात, मी म्हणेन डिप्लोमॅटिक पद्धतीने प्रत्येक गोष्ट बघा. त्याचा मॅप असणं गरजेचं आहे, त्याचा ग्राफ असणं गरजेचं आहे. उद्या सकाळी कोर्टात जरी उभं राहिला तरी जजच्या समोर, कारण बघा कुठल्याही गुन्ह्याला अमुक सांगतो म्हणून ती शिक्षा दिली जात नाही. जर तुमच्याकडे सुद्धा त्याचे सगळे पुरावे आहेत आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील, बँकेचं जे काय लोन घेतलेलं आहात किंवा कुठल्या लोकांकडून जर पैसे घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडे तसले दस्तावेज नाही, फक्त बोलण्या चालण्यामधून होत असेल, आणि जर ते तुम्ही इम्प्लिमेंट व्यवस्थित पद्धतीने करून दाखवलात, तर ती केसचा निकाल किंवा त्याची शिक्षा किंवा इतर काय गोष्टी ते पण होऊ शकतात. आणि चला मी म्हणतो शिक्षा झाली तरी, तर शिक्षा झाल्याच्या नंतर सुद्धा तुमचे काम तर सुरूच असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम पडत नाही. त्या लोकांना त्याचं आणि लोकांना त्यांना किती नुकसान भेटणार, काय भेटणार, हे कोर्ट डिसाईड करतं. ओके, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा, व्यवस्थित करा. आपल्या फॅमिलीचे टार्गेट काय, तुमची मुलं बाळ काय आहेत, त्यांना शिक्षणासाठी आज ते पहिलीत आहेत, तर तुम्ही असा विचार करू नका पहिली ते मला खर्च नाही मग मी काय खर्च करू शकतो. नाही, तुम्ही असा विचार करा की 10वीच्यापर्यंत मला त्याला किती पैसा खर्च करावा लागणार आहे, तो सुद्धा तुमचा एक टार्गेटचा भाग आहे. भले तुमच्याकडे कोणाचं डेबिट नसेल, तर किंवा तुमचे आई वडील आहे त्यांना 10 वर्षामध्ये तुम्हाला काय ट्रीटमेंट द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. तुमची भावंड आहेत त्यांना 10 वर्षामध्ये तुम्ही मोठे असाल तर तुम्हाला काय बघणं गरजेचं आहे. आणि जरी तुम्ही मधले असाल, छोटे असाल, तरी तुम्ही तुमचे टार्गेट मोठे ठेवू शकता. टार्गेट मोठे ठेवल्याने काय पैसे जात नाही, मेंदूला पैसे द्यावे लागत नाही किंवा बदाम खावे लागत नाहीत. सगळ्यांनीच बदाम खाल, सगळ्यांनीच म्हणजे बदामनेच जर खरंच सगळे बुद्धी वाढत चालली असती तर सगळे बदामनेच हुशार झाले असते, हे कधी पण लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूला एक्सरसाइज देणं गरजेचं आहे, आणि तीच एक्सरसाइज म्हणजे आपले विचार, आपले प्लॅन, आपले आयडिया आणि आपल्या त्याच्यावरती इम्प्लिमेंट. ज्यावेळी आपला इम्प्लिमेंट करतो त्यावेळी आपल्या मेंदूचा आणि आपल्या बॉडीचा कॉम्बिनेशन होऊन ती एक क्रिया कम्प्लीट होते, आणि ती जेव्हा क्रिया कम्प्लीट होते म्हणजे ते इम्प्लिमेंट होतं, त्यावेळी ते तुमचं हॅबिटमध्ये रूपांतर होतं वारंवार केल्याच्यानंतर. आणि एकदा ते हॅबिटमध्ये रूपांतर झालं की नंतर त्याला किती काही होते ते तोडू शकत नाही, कारण ते तुम्ही स्वतः डेव्हलप केलं आहे. त्याच्यामुळे कोणालाही गुरु मानण्याची गरज नाही आहे, माझं तरी म्हणणं, गुरु स्वतःला बनवा की जेणेकरून लोक तुमचा रिस्पेक्ट करतील, लोक तुमचा आदर करतील, तुम्ही लोकांचे आरसे तयार होऊन जात. अशा पद्धतीने जर स्वतःला प्रत्येक जणांनी, प्रत्येक, मग तो छोटा असेल मोठा असेल, बरे मी म्हणत असेल तुम्हाला कुठलं व्यसन असेल किंवा तुमचे कुठलं चुकीचा कर्म आहे, सोडा आत्तापासून आणि कामाला लागा की त्या गोष्टीकडून कसं दूर होता येईल. त्या जे भूतकाळात घडलं तेच पकडून राहिल्यात, लोक काय म्हणतील, आता काय आम्हाला हा शिकवतोय का ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. कारण तो ते लोक म्हणणार, ते विसरून जाणार, पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, आणि त्याच्यासाठीच तुम्हाला स्वतःला हे सगळ्या गोष्टी विसरून बाजूला ठेवून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि ही मी काय मोठं लॉजिक सांगत नाही, हे मोठ्या मोठ्या कंट्रीजमध्ये केलं जातं. हां, आपल्या कंट्रीजमध्ये थोडं वेगळ्या अँगलने करतात ते लोक, पण मोठ्या कंट्रीजमध्ये हे सगळ्या गोष्टी जेलमधून आल्यावरती सुद्धा, इवन तुम्ही असे काही व्हिडिओज सुद्धा आहेत
की US मध्ये काही चोरी झाली, खून झाला किंवा काय लबाडी केली असेल, तर त्या गोष्टीला सुद्धा, आता एक व्यक्तीचं नाव आहे तुम्हाला माहिती पण असेल की ज्यांनी क्रिकेट सुरू केलेला, तर त्यांच्या सुद्धा जर केस तुम्ही बघितला तर अमेरिकेच्या कोर्टामध्ये त्यांना तिथे सोशल वर्क करण्यासाठी सांगितलेलं की बाबा ह्या एवढ्या 1,000 किंवा 100 गावामध्ये जायचं आणि सोशल वर्क करायचं, जेणेकरून त्याचा स्वभाव, ॲक्च्युली काय म्हणते, लोकांना आपण ह्या पहिल्यापासून मुलांना जर शिकवल्या सगळ्या गोष्टी की लोकांमध्ये राहून त्यांना सगळ्या विचार कसा करायचा, तर त्यांचा जो बालिशपणा आहे त्याच्यातला, जो विचार करण्याचा एकदम फालतूपणा आहे, तो निघून जातो. कारण बहुतेकशी अशी माणसं बघितलेली आहेत की 35-40 वयात आलेली आहेत किंवा 50 वयात आले तरी विचार बालिश असतात, एकदम बालिश. म्हणजे कसं आहे, टीव्हीवरचं बघितलं किंवा कुठलं ऐकलं की त्याला दिवसभर गिरवत राहतात आणि मग त्याला त्यांना तेच सत्य वाटतं. म्हणजे इथपर्यंत त्यांचं हे आहे की ते आपल्या बुद्धीचा विचार पण करत नाही, तर्क वितर्क नाही की आहे की नाही आहे तशा पद्धती. आणि मग काही नुकसान झाल्याच्या नंतर मग स्वतःला असं समजवतात की बाबा मी तो पेशंट आहे, मला त्या माणसाने फसवलेलं आहे अशा पद्धतीने. तर त्या गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये, प्रत्येक नुकसानातून बाहेर पडता येतं. जॉबसाठी, जॉबच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला इंडियामध्ये कुठलं काम करायचं त्याच्यासाठी पार्ट टाइमचं वगैरे काही गोष्टी तुम्हाला समजत नसेल, तरी तुम्ही मला मेल व्हॉट्सअप करू शकता. तुमचं समजा नुकसान असेल अशा पद्धतीने, तुम्हाला काय नुकसान झालेलं असेल आणि त्याच्यातून बाहेर पडायचं असेल प्रॅक्टिकली, तरी तुम्ही मला व्हॉट्सअप मेल करू शकता. ओके, थँक्यू सो मच गाईज, अँड टेक केअर.